আর ইউ শ্রীরাম কোম্পানি ও মানে সামাজ না সে আমি দেয় না মাঝে না আমি সিএ কান্দি সায়েন্স উপাসনা কেন্দ্র আমি বাপন করে যাওয়ার তো 97% একদম তেমনি মি ডিসিডো একটু দেয়াছো ত্যাঞ্চা প্রবচনাসাঠি নন্তর মগ এটা আটলিস্ট মি এক 10 বছর সায়েন্স উপাসনা কেন্দ্রামধ্যে উপস্থিত দাঁড়িয়ে যেত মি জাস্ট মানে এক মানে মুলিসা আমি মানে সাংগাইছে কি মাঝে মুলিসা নাম অনবাই কান্দি ইচ্ছা করে আয়ে 12 বছর আমি তো টাইপ 1 ডায়াবেটিসে তো ডায়াবেটিস তো 3 বছর নিচে তাহলে তো ডায়াবেটিস আছে তো অ্যাকচুয়ালি আমচা কোণাচা মানে আমচা ফ্যামিলিমধ্যে ডায়াবেটিসটা সে নাইছে পণ মজা মানে তিচা নশিবা তো আচ্ছা না এমন গেল আর জবর তি 3 বছর নিচে মানে সফল হতে তো মাগচ্যা বছি যেমন 2021 সেপ্টেম্বর 19 সেপ্টেম্বর 2021 মধ্যে তিলা তোমার রিয়ারেশনটা তার চালু হতো আর তিলা মানে জবরদার তি তা আনকনশিয়াস মানে হাফ সেমি আনকনশিয়াস হতে ত্যাচ্যামধ্যে आणि ती म्हणजे रिप्लाय पण देत नव्हती उत्तर काय द्यायची नाही आम्हाला आधी सुरुवातीला वाटलं की ती पाणी कमी झाल्यामुळे तिला कदाचित असं होत असेल म्हणून आम्ही तिला गरम पाणी देत होतो काही तिला ORS द्यायचो आणि डॉक्टरांची ट्रीटमेंट जी चालू होती ती थोडंफार औषध देत होतो तेव्हा संडे असल्यामुळे त्यावेळी डॉक्टर अवेलेबल नव्हते मग ती थोड्या वेळाने सांगत होती की माझ्या छातीमध्ये थोडं पेन होतं मग त्यावेळी अक्षरशः म्हणजे आमची म्हणजे अक्षरशः आम्ही घाबरलो आणि मग तिला एसआर मेहता इथून जे जवळ हॉस्पिटल आहे तिथे घेऊन तर तिने तिथे एसीचे सगळं संपूर्ण त्यांनी केलं तर म्हणले की चेस्ट पेन असता तिला काही तो असा हाताला काहीच नाही आहे त्याच्यामुळे आणि आम्ही बाकीचे काही सामने हँडल करू शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही दुसरीकडे घेऊन जा आणि तरी त्या कंडिशनमध्ये ती सेम अशीच होती अनकॉन्शियस तिला काही उत्तर नाही किती तिला आवडते तरी काही होत नव्हतं मग माझ्या मिसेसचा भाऊ जो CBIमध्ये तो त्याला मी जस्ट एक फोन केला तो गाडी घेऊन आला आणि तिला आम्ही साई एक चेंबूरला एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो साई हॉस्पिटलमध्ये मग तिला तेव्हा ICUमध्ये लगेच ॲडमिट केलं आणि जवळजवळ ती त्या 3 दिवस ती ICUमध्ये होती म्हणजे अक्षरशः ती रिप्लाय काही देत नव्हती फक्त ती फ्लुइडवर चालला होती तिचं आणि आम्ही बाहेर बसून फक्त बापूच बस म्हणजे दिवसभर तेच की बापू तुम्ही आता बघून घ्या म्हणजे तुला ह्याच्यामध्ये तिला त्रास आहे आम्ही ज्या काही उपासना करतो काही चूक असेल तर माफ करून घ्या आणि त्यामुळे तुम्ही आम्हाला याच्यात म्हणजे ताकद द्या ह्याच्याकडून यायची बाहेर यायची आणि आम्ही मी आणि माझी बायको लीना गांधी आम्ही दोघे बाहेर बसून होतो मग 3 दिवसानंतर मग तिने अचानक राहू तिने हे डोळे उघडले तिने त्या सिस्टरला रिस्पॉन्स दिला पहिल्यांदा तिने काय विचारलं ते तिला उत्तर दिलं आम्ही धावत गेलो आतमध्ये पण आम्हाला तरी उत्तर नव्हतं काहीच आम्ही पण ते नाव घेतलं अनुभवी काय आलं तरी तिनं काहीच नाही म्हणत नव्हतं मग पुन्हा आम्ही बाहेर आलो बोललो काय कळत सिस्टर तुम्हाला ती उत्तर देते आम्हाला अजिबात काही उत्तर देत नाही ती मग नंतर मग थर्ड डिव्हिजन नाही रात्री तिने थोडा आम्हाला रिस्पॉन्स दिला आणि ती व्यवस्थित एकदम झाली होती अगदी नॉर्मल झाली होती त्यावेळी मग आम्ही अक्षरशः बापूंचे आभार मानले आणि मग त्यांना 2 दिवस ती पुन्हा बाहेर होती जनरल वॉर्डमध्ये आणि मग त्या दिवशी रविवारी मग नेक्स्ट संडे म्हणजे 6 दिवसानंतर तिला आम्ही घरी आणलं ही फक्त म्हणजे बापूंची ध्येय त्याच्यामध्ये म्हणजे त्याचीच आपल्याला एक ताकद मिळते आणि त्यामुळे आपण इथे सगळे जमतो आणि आताही आमच्या घरामध्ये तेच चाललं की काही झालं तरी बापूंना सोडायचं नाही बघ म्हणजे इथपर्यंत आम्ही म्हणजे अक्षरशः बापूंचे वेळे होऊन गेलेलो याच्यामध्ये बस हरिओम श्रीराम अंबज्ञान.